मोठी बातमी, नाशिकमध्ये टोलबंद आंदोलन, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवरती आता गुन्हे दाखल झालेले आहेत. 3 माजी आमदार, जिल्हा प्रमुख आणि महानगर प्रमुखांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवरती हे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन केल्या प्रकरणामध्ये या गुन्ह्यांची नोंद करण्यात आलेली आहे. नाशिक मुंबई महामार्गावरती ठिकठिकाणी खड्डे झालेले आहेत. रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्यानं ठाकरे गटानं काल टोलबंद आंदोलन केलेलं होतं. माजी आमदार वसंत गीते, योगेश घोलप, निर्मला गावित, जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्यासह शिवसैनिकांवरती आता गुन्हे दाखल झालेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.